गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर 2024-25 फी स्ट्रक्चर आपण बघतोय. फी स्ट्रक्चरनंतर प्लेसमेंट आणि एम एस टी सी ई टीचे पर्सेंटाईल विषय माहिती आपण या सेवन इन्फो यूट्यूब चॅनलमार्फत सर्व माहिती बघणार आहोत. तर सुरुवातीला फी स्ट्रक्चरची माहिती बघूयात 2024-25. तर पहिली जी ई एन टी सी म्हणजे ई टी सीची ही माहिती आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन करिता. तर टोटल फी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एस सी एस टी करिता जी फी आहे एका वर्षाची फर्स्ट इयरची फी 5,386. टी एफडब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांची फी आहे 13,886. ओ बी सी एन टी व्ही जे एस बी सी की जे ज्या विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलेअर आहे की ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांची फर्स्ट इयर इंजिनिअरिंगची म्हणजे एका वर्षाची फी आहे 13,886. त्यानंतर ई डब्ल्यू एस एस सी बी सी ई बी सी सी एस एम एस स्टुडंट फी जी आहे की ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये आहे तर मुलांकरिता एका वर्षाची फी 21,386 आणि मुलींकरिता एका वर्षाची फी 13,886. ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी जम्मू काश्मीर रिझर्व कॅटेगरी एक्सक्लुडिंग एस सी एस टी एस सी एस टी सोडता इतर जे विद्यार्थी आहे की ज्यांच्याकडं क्रिमिलेअरमध्ये येतात की ज्यांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे त्या विद्यार्थ्यांची फी आहे 28,886 रुपये. त्यानंतर हेच फी स्ट्रक्चर आता आपल्याला पाहायचं आहे की जे सी ई म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचं जे आहे तर इतर ज्या कोर्सेस आहे औरंगाबाद नागपूर ह्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तर त्याकरितासुद्धा आपल्याला जे फी स्ट्रक्चर पाहायला मिळतं आहे तर टोटल हेड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. टोटल फी आहे 28,948. एस सी एस टी विद्यार्थ्यांना फी आहे एका वर्षाची फी 5,448. टी एफ डब्ल्यू एस विद्यार्थ्यांची एका वर्षाची फी 13,948. ओ बी सी एन टी व्ही जे एस बी सी नॉन क्रिमिलेअर ज्यांच्याकडे आहे की ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं अशा विद्यार्थ्यांची एका वर्षाची फी 13,948. ई डब्ल्यू एस एस सी बी सी ई बी सी सी एस एम एस स्टुडंट फी की ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशी मुलं एका वर्षीची फी 21,448 आणि मुलींकरिता 13,948. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरिता जम्मू काश्मीर रिझर्व कॅटेगरीचे विद्यार्थी की एस सी एस टी कॅटेगरीचे सोडून इतर जे रिझर्व कॅटेगरीचे विद्यार्थी की जे क्रिमिलेअरमध्ये येतात, क्रिमिलेअरमध्ये म्हणजे ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे त्यांची एका वर्षाची फी आहे फर्स्ट इयरची 28,948. ही एवढी फी आपल्याला पाहायला मिळते. तर इन्शुरन्स विषयी देखील माहिती देण्यात आलेली आहे. फिजिकली हँडिकॅप स्टुडंट हॅव अ फुल कन्सेशन इन युनिव्हर्सिटी रेग्युलर एक्झाम फी 2,260-2,322 अटॅच मोर दॅन 40% डिसेबिलिटी ऑथोराइज सर्टिफिकेट. म्हणजे जे हँडिकॅप विद्यार्थी आहेत त्यांना युनिव्हर्सिटी जी काही फी आहे त्या युनिव्हर्सिटी फीमध्ये कन्सेशन हे मिळतं आहे. तर या पद्धतीने ही सर्व माहिती आहे. त्यानंतर ही आता जी आपण बघितली गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूरची माहिती फीची, आता आपण बघूयात प्लेसमेंट. प्लेसमेंट जे आहे ते आत्तापर्यंत जे काही अपडेटेड आहे 2023 बॅचच्या विद्यार्थ्यांचं जे प्लेसमेंट झालेलं आहे त्यामध्ये ई ईचे 36 विद्यार्थी प्लेस झालेले आहे, सी ईचे 26 विद्यार्थी, एम ई म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे 27 विद्यार्थी, त्यानंतर ई टी सी म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचे 34 विद्यार्थी, सी एसचे म्हणजे कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचे 42, आता इथं सी ई म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग, ई ई म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, असे एकूण 165 विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झाल्याचं पाहायला मिळते. टोटल प्लेसमेंट कसं आहे तर 36% आता जो नंबर आपण या ठिकाणी बघितलेले आहे तर सर्वात जास्त नंबर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे सी एसचा म्हणजे कॉम्प्युटर सायन्सचे 42 विद्यार्थी हे प्लेस झालेले. आता यामध्ये कंपनी आणि कंपन्यांमध्ये किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आणि किती पॅकेज मिळाले त्याची माहिती आपण इथं बघतोय. कंपनी आहे अदानी, सिलेक्शन 2023 39 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं, 6 लाखाचं पॅकेज मिळालेलं आहे. टी सी एसमध्ये 29 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं, 3.5 लाख ते 7.1 लाखाचं पॅकेज मिळालेलं आहे. एल एन टीमध्ये 24 विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालं, 6 लाखाचं पॅकेज मिळालेलं आहे. पर्सिस्टंटमध्ये 16 विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालं, 5.1 ते
7.8 लाख दरम्यान विद्यार्थ्यांना पॅकेज मिळालेलं आहे. जोहोमध्ये 9 विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट, यामध्ये काहींना 5.5, 7, 8.4 लाखाचं पॅकेज एका वर्षाला मिळालेलं आहे. हेक्झावेअर टेक्नॉलॉजीमध्ये 8 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन, 4 लाखाचं पॅकेज. क्रॅव इन्फोटेक पुणे 7 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन, 4.5 ते 5.5 लाखाचं पॅकेज. सोपिओ 9 6 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन, 5 लाखाचं पॅकेज. डेक्कन टेक्निकल कन्सल्टंट 5 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन, 3 लाखाचं पॅकेज. सीमन्स लिमिटेड 4 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन, 5 लाखाचं पॅकेज. SCL टेक 6 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन, 3.25 ते 6 लाखापर्यंत पॅकेज. जिओ डिजिटल लाईफ 2 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन, 5 लाखापर्यंतचं पॅकेज. आता इतर देखील कंपन्या आहे, यामध्ये प्रामुख्याने आपण जर बघितलं त्रिवेणी टर्बाईनमध्ये 6 लाखाचं पॅकेज आहे. फाइंडॅबिलिटी सायन्सेसमध्ये 6 लाखाचं पॅकेज. टेक महिंद्रामध्ये 3.1, इन्फोसिसमध्ये 9 लाखाचं पॅकेज आहे. असे भरपूर सीएट टायर्समध्ये देखील 6 लाखाचं पॅकेज. बायजूजमध्ये 7 लाखाचं पॅकेज मिळालेलं आहे. एज्यूवर सी टीमध्ये 7 लाखाचं पॅकेज आहे. टेकलिंकमध्ये 6 लाख, BNY मेलॉनमध्ये 21 लाखाचं पॅकेज मिळालेलं आहे. पण ती एकाच विद्यार्थ्याला आहे. AI आहे त्यामध्ये पण 4.6. लाईट मेट्रिक्समध्ये 11.4 लाखाचं पॅकेज. मॅजिक स्टोनमध्ये 4.8, विंट्रसमध्ये 4.5 लाखाचं पॅकेज. आता मेजर सिलेक्शन जर आपण बघितलं तर त्याचं देखील 2023 या ठिकाणी अदानी ग्रुपमध्ये सर्वात जास्त प्लेसमेंट झाल्याचं पाहायला मिळतं आहे. तर हा सर्व ग्राफ आपण देखील बघू शकता. मॅक्झिमम जे पॅकेज मिळालेलं आहे 21 लाखाचं, ॲव्हरेज पॅकेज जर बघितलं तर 5.68 लाखाचं पॅकेज मिळतं आहे. प्लेसमेंटची टक्केवारी जवळपास 50% विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे. म्हणजे निश्चित गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर हे जे कॉलेज आहे हे प्लेसमेंटच्या बाबतीत आणि फीच्या बाबतीत देखील आपल्याला एकंदरीत चित्र हे चांगलं पाहायला मिळतं आहे. कारण बरेच असे कॉलेज आहे की ज्यांचं प्लेसमेंट होत नसतं किंवा प्लेसमेंटची माहितीच वेबसाईटवरती टाकत नसतात किंवा टाकली तर ती अत्यंत पारदर्शक नसते अशी संमिश्र माहिती असते. परंतु गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नागपूर यांनी अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही माहिती टाकलेली आहे. त्यानंतर फॉलोइंग स्टुडंट्स आर सिलेक्टेड इन फिंडॅबिलिटी सायन्स श्रेया, तर CES मधून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. 6 लाखाचं पॅकेज मिळालेलं आहे. आता कोणत्या कंपनीत कोणत्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं, कोणती ब्रँच आहे त्याची माहिती आपण बघू शकता आणि किती पॅकेज मिळालेलं आहे त्याची देखील माहिती दिलेली आहे. अत्यंत पारदर्शक चित्र आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे. टेक महिंद्रामध्ये EPCME वाल्यांचं प्लेसमेंट झालं, 3.1 लाखाचं पॅकेज. असे इतर देखील CES मध्ये 5 लाखाचं पॅकेज. अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही माहिती आता आपण वाचून व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. कारण सर्व माहिती सांगण्यामध्ये व्हिडिओची लांबी खूप मोठी होती, तर मी फक्त थोडक्यात आपल्याला डेटा अवेलेबल करून देतो आहे. 7 Info या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ही सर्व माहिती. परसिस्टंटमध्ये बघितले कॉम्प्युटर सायन्सवाल्यांचं प्लेसमेंट झाले, चांगलं प्लेसमेंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. इन्फोसिसमध्ये एका विद्यार्थ्याचं प्लेसमेंट आहे, परंतु त्याचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे. 9 लाखाचं पॅकेज आहे. त्यानंतर पुढं TCSमध्ये देखील कॉम्प्युटर सायन्स, ETC, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अशा विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे. TCS निंजाकरिता व्हिडिओ पॉज करून आपण माहिती बघू शकता. त्यानंतर झोओमध्ये देखील CS इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं प्लेसमेंट झालेलं आहे. मेकॅनिकलवाल्यांचंसुद्धा प्लेसमेंट LNT मध्ये झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. LNT मध्ये कॉम्प्युटर सायन्स, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. अदानीमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग अशा विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे. तर अशा पद्धतीने ही सर्व अत्यंत पारदर्शक माहिती ही आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर यांची पाहायला मिळते. इतर कॉलेजमध्ये अशी पारदर्शक माहिती पाहायला मिळत नाही, त्याच्यामुळे निश्चितच प्रवेश घेत असताना देखील विद्यार्थ्यांनी आपलं स्वतःचं डोकं वापरूनच प्रवेश घ्यावा. कुणाच्याही भूलथापणा पळे न पडता अशी माहिती घेऊनच प्रवेश घ्यावा, जेणेकरून पुढं करिअर जे आहे ते योग्य दिशेने आपलं होऊ शकतं. ही सर्व माहिती आपल्याला 7 Info यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. आता MST CET मध्ये किती मार्क्स मिळवले पाहिजेल कट ऑफची माहिती आपण बघूयात.
तर कट ऑफ जो आहे कॅप राउंड 1 2024-25 हा कट ऑफ बघतोय. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नागपूर या कॉलेजचा जर कोड आपण बघितला तर 04025 असा कोड आहे. कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचा गव्हर्नमेंट होम युनिव्हर्सिटीचा होम युनिव्हर्सिटी आहे राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी. होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ बघूयात तर होम युनिव्हर्सिटीमध्ये जनरल ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर जो सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळतो 9024 आणि त्याच्याखाली ब्रॅकेटमध्ये जो नंबर दिलेला आहे तो MST CET पर्सेंटाइल स्कोर आहे. तुम्ही फक्त सुरुवातीचे 2 अंक वाचणारे, पुढचा त्यामध्ये वेळ जातो. तर 97 क्लोज झालेलं आहे. जनरल SC करिता 93, जनरल ST करिता 91, VJ करिता 84, जनरल NT1 करिता 92, जनरल NT2 करिता 94, NT3 करिता 85, OBC करिता जनरल OBC करिता 96, जनरल SCBC करिता 78, लेडीज ओपन करिता 98, लेडीज SC करिता 91, लेडीज ST करिता 79, लेडीज NT2 करिता 91, लेडीज OBC करिता 97, लेडीज SCBC करिता 87, फिजिकली हँडिकॅप ओपन करिता 81, PWD OBC करिता 68, फिजिकली हँडिकॅप OBC करिता 77. त्यानंतर अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, होम युनिव्हर्सिटीच्या बाहेरचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता जनरल ओपन करिता 96, जनरल SC करिता 93, जनरल OBC करिता 96, जनरल SCBC करिता 94, लेडीज ओपन करिता 97, लेडीज SC करिता 91, लेडीज ST करिता 83, लेडीज VJ करिता 84, लेडीज NT1 करिता 88. स्टेट लेवलचा डिफेन्स ओपन 93, डिफेन्स OBC 82, TFWS 97, डिफेन्स OBC 83, ऑर्फन 79, EWS 94. तर या पद्धतीचं कॉम्प्युटर सायन्सचं आपल्याला कट ऑफ बघितलेला आहे. तर देखील कट ऑफ आपण पुढं बघूयात. तर 7 इन्फो यूट्यूब चॅनलवरती अशीच आपल्याला सर्व सविस्तर माहिती ही पाहायला मिळेल.